कादंबरी सुडागणी, लेखक कल्लापाय ज्योतिबा पाटील, भाग 15, वासूचे महाविद्यालयातील शेवटच्या वर्षातील एक एक पेपर होत होता. आज गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्याचा शेवटचा पेपर होता. वासू आज रोजच्या प्रमाणे पहाटे उठला, आपलं प्रातविधी आवरलं, आंघोळ केली आणि वसतिगृहापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या रस्त्याकडेच्या छोट्याशा हनुमान मंदिरात गेला. डोकं टेकवून हनुमानास नतमस्तक होत नमस्कार केला आणि पुटपुटला. बजरंग बली, मी तुझे दर शनिवारी दर्शन घेतो, पण आज शनिवार नाही, तरी मी तुझ्या दारी आलोय. आज माझ्या कॉलेज जीवनातला शेवटचा पेपर आहे, त्याचा मी भरपूर अभ्यास केलाय. तो पेपर मला सोपा जाणार आहे, पण माझ्या जीवनाची आज रात्री मी एक कठीण परीक्षा देणार आहे, त्यासाठी तू मला बळ दे. बजरंग बली, मला बळ दे, मानसिक बळ दे. माझं पण मला आज पूरं करायचं आहे. तू मला शक्ती दे, आशीर्वाद दे. बजरंग बली, शक्ती दे, आशीर्वाद दे. तिथून तो वसतिगृहात आला. थोडा वेळ पुस्तकावरून शेवटची नजर फिरवली, जेवला आणि परीक्षेला गेला, पेपर लिहिला. आजचा शेवटचा पेपरही सोपा गेला. परीक्षा केंद्रावरून निघताना त्याला सपनाची आठवण झाली, पण ती दुसऱ्याच परीक्षा केंद्रावर होती. तिच्या आठवणीनं थोडा व्याकुळ झाला आणि ठरल्याप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे उद्या तिनं दिलेली चिठ्ठी वाचायची. तिनं चिठ्ठीत काय बरं लिहिलं असेल, काही का लिहिलं असे ना. तिच्यावर प्रेम मात्र खूप करायचं, तिला खूप सुखी करायचं. अशा नुसत्या आठवणीनं तो मोहरून गेला. दुसऱ्या क्षणी आज रात्री काय करायचं, आजचा बेत आठवून त्याच्या मनात आणि तणात एक जोश निर्माण झाला. झप झप पावलं टाकत तो सायकल जवळ आला. सायकल मारत तो बाजारात गेला. एका दुकानात जाऊन बटन दाबता सट्ट दिशी आपलं पातं बाहेर काढणारा, चकाकणारा, धारदार लांब असा चाकू खरेदी केला. कानाला आणि तोंडाला बांधायला एक काळा मफलर विकत घेतला, एक छोटा टॉर्च विकत घेतला. त्यानंतर तिथून तो सायकल मारून सायकल दुरुस्तीच्या दुकानात आला आणि त्या दुकानदाराला म्हणाला, ओ मालक, सायकल हवा चेक करा आणि कमी असेल तर भरा. चेनमध्ये थोडं ऑइलही टाका आणि तो ब्रेक पण व्यवस्थित करा. सायकल मारताना हलकी वाटली पाहिजे. सायकल दुरुस्ती करणाऱ्या त्या माणसानं हवा चेक करून भरली, चेनमध्ये थोडं ऑइल सोडलं, ब्रेक व्यवस्थित करत म्हणाला, हा आता तुमची सायकल अगदी सहजतेनं पळेल, बघा बघा नीट झाली का. त्यानं दुरुस्तीचं पैसे दिलं आणि तो सायकल मारत वसतिगृहाकडे आला. आज तो कुणाशी बोलत नव्हता. तेव्हा वसतिगृहातील मुलं त्याला म्हणाली, अरे वासू, अरे आज बोलत का नाहीस, उद्या आपण एकमेकांपासून दूर जाणार आहे म्हणून का. यावर वासून मौन बाळगलं. ते वासूचं मौन नव्हतं, तर ती वादळापूर्वीची शांतता होती. कुणाशी न बोलता कसं तरी त्यानं चार घास पोटात ढकललं. रात्रीच्या 9 वाजल्या होत्या. आता त्याला ती 5 वर्षापूर्वीची आजची रात्र, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीची रात्र आठवली. कडूसं पडून गेलं तरी बाप घरी आला नाही म्हणून सारं घर काळजीत पडलं. शेजार पाजारच्या साथीनं रानात धुंडाळलं. ती भयान अंधारी रात्र, अमावस्येची रात, नुसता अंधार पांघरून होती. शोध शोध शोधून शेतात येऊन शोधता शोधता आंब्याच्या झाडावर बॅटरी मारली तर तो बाबांचा देह झाडाला लोंबकाळत होता. त्यावेळी वासून त्या अंधाऱ्या रात्री बाबा तो फोडलेला टाहो भयान अंधाराला स्तब्ध शांततेला भेदून विस्तीर्ण आकाशाच्या काळ्या पोटात विरून गेला. वासूला शांत करता करता विळानं तिगळ फास लावलेली दोरी कापली. तो बलदंड देह घरी आणला. हे सारं आठवून वासू भानावर आला. त्या भयान प्रसंगाच्या आठवणीनं रागानं लहाल झाला. बदला घेण्याच्या आजच्या इराद्यानं तो उठला. तो विकत आणलेला बटणाचा चाकू टॉर्च घेतला, डोक्याला मफलर बांधला, पिण्याच्या पाण्याची छोटी बाटली घेतली आणि रात्री सारी मुलं झोपली का याचा अंदाज घेत वसतिगृहातून कंपाऊंड वरून उडी मारून तो बाहेर पडला.
बाहेर पडताना आवाज होऊ नये, कोणाला बाहेर गेल्याचा संशय येऊ नये म्हणून सायंकाळी वासून वसतिगृहाच्या बाहेर सायकल ठेवली होती. मोठ्या हिमतीनं धाडसानं एक पण पूर्ण करण्यासाठी सूड घेण्यासाठी ढाण्या वाघ पिंजऱ्यातून बाहेर पडला होता. वासू सायकलवर स्वार झाला. सायकलच्या चेनमध्ये तेल घातल्यानं तिचा कर कर आवाज बंद झाला होता. सारी नटबोल्ट आवळल्यानं तिची खडखड बंद झाली होती. वासूचं पॅंडल मारणं सुरूच होतं. सायकलच्या वेगानं अंतर कापलं जात होतं. तो शेरा बाहेर पडला. आता त्याला रस्त्यात मागून फुडून येणाऱ्या वाहनांच्या उजेडावर रस्ता दिसत होता. व्यायामानं कमावलेल्या शरीरानं एक दीड तास सायकल मारत बरंच अंतर पार केलं होतं. आता तो 2 तासाचं अंतर कापून घामाघूम झाला होता. 2 मिनिटं थांबून बाटलीतील पाणी प्याला. थोडं अंतर जाताच ठरल्या जागी 1:15 वासूचा जिवलग दोस्त सुदाम आला होता. त्याला अंधारात ओळखत वासू म्हणाला, अरे सुदाम केव्हा आलास? अरे हळू बोल. असं खुणून हळूच तो म्हणाला, झाली 10-15 मिनिटं, आता थोडं थांब, थोडा दम खा, मग आपण निघू. आलेला घाम पुसत वासू म्हणाला, सुदाम मित्रा आपण त्या गावात 1/2 तासात पोहोचतोय, आता दम खायचा नाही. त्यांचा मला दम तोडायचाय, आज त्यांना मला कायमचं संपवायचंय, आता दम खायचा नाही, निघूया. असं म्हणत वासू पाणी प्याला आणि म्हणाला, सुदाम आता आपण डबल शीट सायकलवरून 1/2 तासात पोहोचू. तुला सांगितलं तसं करायचं, मी ठरल्याप्रमाणे काम फत्ते करून येतोय. हो. अंधाऱ्या राती दोघं जणू शिकारीला निघाले होते, जणू 2 विषारी सापांना ठेचायला निघाले होते. वासू सायकलवर स्वार होतास त्याच्या मागं कॅरिजवर सुदाम आरूढ झाला. व्यायामानं पेदार झालेला तगडा वासू आणि जीवलग मित्र सुदाम या दोघांच्या वजनानं सायकल सुद्धा थोडी गडबडली. दोघांच्या धाडसा पुढं ती गुमान त्यांना वाहून घेऊन निघाली होती. मुख्य रस्ता संपून गावचा कच्चा रस्ता लागला. दगड धोंड्यातून दिवसभर तापलेल्या भूपाट्यातून सायकल पुढे जात होती. आज अमावस्येचा भयान अंधार, रस्त्याकडेची झाडं अजस्त्र भूतासारखी दिसत होती. एखाद्या झाडावरची घुबडं घुतकारत होती. वाटेतल्या आटलेल्या ओढ्यातून एखादा सर्प सरकन गेल्याचा आवाज यायचा. असं करता करता त्या गावात ते पोहोचले. गावाच्या मागील पानंदीनं सायकल गावात घातली. सायकलवरून उतरला. घामानं डबडबलेला चेहरा पुन्हा एकदा पुसला. 4 घोट पाणी प्याला. सुदामाला पाणी देत म्हणाला, हे बघ सुदाम माझी शिकार मी करणार आहे, तू या पानंदीत उभा राहून काय धोका वाटला, कोण जाग झालं असं वाटलं तर आवाजात इशारा करायचा, नसेल तर इथं शांत उभं राहायचं. मी काही मिनिटात काम फत्ते करून येतो, तू थांब इथं. आपल्या मित्राची काळजी वाटून सुदाम हळू आवाजात सांगायला लागला, हे बघ वासू तू सांभाळून जा, मी तुझ्या सोबत आहे. काम फत्ते होताच लगेच निघ, तुला पहाटेपूर्वी वसतिगृहावर पोचलं पाहिजे, येते ना लक्षात? सा वासून आपल्याकडचा धारदार लांब बटणाचा चाकू चाचपून पाहिला. तो आरचं सांभाळत मपलर तोंडाला बांधलं आणि भुजंगाच्या घरी मागील बाजून मागील दारी केला. त्या नात्याच्या लग्नात दार कसं काढतात ते पाहिलं होतं. गरिबीत पिचलेल्या पोषण नागेशनं घराचं साधं दारही दुरुस्त केलं नाही की बदललंही नव्हतं. गावात इतक्या मध्यरात्रीही कुत्र भुंकतानाचा आवाज येत होता. तरी भयान शांतता आणि काळा कुट्टा अंधार होता. वासून टॉर्चच्या उजेड्या दाराच्या पट्टीतून हाताची उभी बोट घालत दाराला घातलेली आडवी पट्टी बोटानं हळूच उचलली आणि हळूच उलटी सोडली. हलक्या हातानं दार ढकललं. घरात जाताच पुन्हा दार बंद केलं. टॉर्च लावत मांजराच्या पावलाने भूषण कुठं झोपतो हे वासून आत्याच्या लग्नाच्या वेळी त्याला पाहिलं होतं. त्याच खोलीत तो शिरला. टॉर्च मारली तर अजगर आवाने क्वाटवर भूषण पडला होता. तिथंच बाजूला दारूची अर्धी बाटली होती. तिचं बोचही लावलं नव्हतं. बरोबर आहे, याने गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री माझ्या बापाचा खून केला होता. तो दिवस ती रात्र नुसती आठवून घाबरत होते. त्यांना झोप येत नव्हती.
त्यामुळे दारू ढोसून ते झोपले होते. तसं त्यांना दारूचं व्यसन लागलंच होतं, पण आज भोजंगला जरा जास्त झाली वाटतं. हा, वासून ओळखलं या चाकूचं काम नाही. आता दारूच्या नशेत भोजन आज उशीवर सुद्धा झोपला नव्हता. आता आपण वेळ दवडायचा नाही, आपल्या कामाला विलंब नकोय, असं ठरवून भोजंगच्या डोक्याकडे बाजूला पडलेली ती उशी वासून उचलली आणि दोन्ही हातानं भोजंगाच्या तोंडावर दाबून धरली. मोठ्या ताकदीनिशी त्याच्या नाका तोंडावर दाबून धरताच नशेन अर्ध मेला झाला भोजन. श्वास कोंडताच तोंड सोडवून घेण्याचा तो प्रयत्न करायला लागला, धडपडायला लागला. पण 5 वर्ष व्यायाम करून दूध पिऊन शरीर कमावलेल्या पेदार शरीराच्या वासूच्या ताकदीपुढं दारूच्या व्यसनात ताकद क्षीण झालेल्या भोजनची धडपड व्यर्थ ठरत होती. तो पाय घासत होता, बलदंड शरीर डोकं ठेचल्या सापावाने हलत होत, पण नाका तोंडावर दाबून धरलेल्या उशीमुळं भोजंगचा श्वास पूर्णपणे कोंडला गेला. भोजंगचं म्हणजे जणू या पापी सापाचं डोकंच आज वासून ठेचलं होतं. काल या सापाचं मर्दन जणू आज कृष्णानं केलं होतं. समाजरूपी निर्मळ डोह आपल्या ताकदीच्या जोरावर अन्याय करून पाप करून या कालियारूपी भुजंगानं विषारी केला होता, दारारा ठेवला होता. आज त्याला वासून संपवलं होतं. आता भुजंगच्या डोक्याची हालचाल थांबली, पाय घासणं बंद झालं, शरीर गहार पडलं. पण मगापासून वासूचं सुडानं पेटलेलं शरीर हे अजून थंड होत नव्हतं. काही क्षणात वासू भाणावर आला. भुजंगच्या डोक्यावर दाबलेली उशी बाजूला करत ते टाकणार एवढ्यात लक्षात आलं भुजंगला कोणीतरी मारला असेल असा संशय नकोय म्हणून उशी जशी होती तशी ती त्यानं व्यवस्थित ठेवली. पाय खासण्यानं दोघांच्या झटापटीत गोळा झालेला अंतरून टॉर्चच्या उजेडात व्यवस्थित केलं. पुन्हा एकदा भुजंग संपला का याची त्याच्या तोंडावर टॉर्च मारून खात्री केली आणि मनात म्हणाला, हा एका तरी सापाला ठेचलं, आता दुसऱ्याला पुढच्या अमावस्येला संपवू. असं म्हणून बदल्याची आग थोडी विझवत क्वाटवरून उडताना सवोवार त्यानं टॉर्च मारला तर त्याच्या डोक्यावरील भिंतीवर टॉर्च मारताच एक सुंदर तरुणीचा फोटो त्याला दिसला. तो ओळखीचा वाटताच डोळ वीस पारून टॉर्चच्या उजेडा त्यानं पुन्हा पाहिलं तर तो केस मोकळ सोडलेल्या हसताना गालावर खळी पडलेल्या गोऱ्यापान चेहऱ्याच्या चापेकळी नाकाच्या तरुणीचा तो फोटो होता. त्या फोटोकडे वासू पुन्हा पाहत राहिला. तो फोटो होता सपनाचा. सपनाचं नाव आठवलं, सपना भुजाबा पाटील. बरोबर आहे, हे भुजंगचेच पोरगे. आम्ही दोघांनी एकमेकांना गावं विचारली नव्हती, एवढंच काय ते गुपित राहिलं. या सापाच्या पोटी असं रत्न जन्माला आला असेल. सपना, मी तुझ्या बापाला संपवलंय. या तुझ्या निर्दयी बापानं माझ्या बापाचा खून केला होता म्हणून याला ठेचलं. पण मी तुला हे सारं सांगू शकत नाही. सपना, मला माफ कर. मी तुझ्यावर प्रेम करतोय, मला माफ कर. असं मनाशी म्हणत तिथून तो निघून आला. येताना पुन्हा दाराला होती तशी आडवी पट्टी हळवार टाकली आणि तिथून निघून आला. सुदाम जवळ येत वासू म्हणाला, हे बघ सुदाम, काम फत्ते झालंय. ठेचलं भुजंगाला, विषारी सापाला ठेचलं. सुदाम वासूच्या सायकलवर बसत विचारायला लागला, अरे वासू, पण काय बोलत रे? सायकलचा वेग वाढवत वासू म्हणाला, हे बघ सुदाम, उद्या समजेल तुला. आता मी तुला घरी सोडतो. अंधारातही धीर देत सुदाम म्हणाला, हे बघ वासू मित्रा, माझा मी घरी जातो. इथून जवळच माझं घर आहे. तुला सायकलवरून खूप अंतर कापायचं आहे, तू काही न जा आणि उजडायच्या आत वसतीगृहावर जाऊन पोहोचतो. काय शिके हे बघ, मध्ये थोडं थांबून विश्रांती घे. बाकी काय बोलायचं ते उद्या परवा आपण बोलू. चल तू जा. वासून सायकल स्टँड लावलं. सुदामला अंधारातही मिठी मारली. डोळ्यातून 4 टिप टाकत म्हणाला, मित्रा, माझ्यासाठी अंधाऱ्या राहते तू मैत्री निभावलास. मागच्या जन्मेचा ना तू या वासूचा सुधाम सच्चा आणि निर्मळ मनाचा दोस्त असा वास बघतो. सुधाम, माझ्या जीवाची वासेपर्यंत ना हा वासू तुला कधीच विसरणार नाही, विसरणार. असं म्हणत
पुन्हा एकदा वासून सुदामला मिठी मारली. हे वासूचं मित्र प्रेम कृतज्ञता बघून सुदामलाही गहिवरून आलं. अंधारात वासून सुदामाचा निरोप घेतला आणि सायकलवर स्वार होऊन अंधार कापत विजयी मुद्रेनं मोठ्या जोशात सायकल मारायला लागला. पण त्या भुजंगचे लेख स्वप्न आहे, नीतीनं कसं कोड्यात टाकले. वासूचं हे विचारचक्र सायकलच्या वेगापेक्षा जास्त वेगानं फिरत होत. त्या विचारचक्राला आवर घालत सायकलचा वेग वाढवत ते कसं कोडं सोडवायचं याचा विचार करत पुन्हा एकदा अंधाराला भेदत पुढं पुढं जात होता, पुढं पुढं जात होता, जात होता.